नमस्कार मंडळी, मी संपदा. ई साक्षरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत की तुमच्या रोजच्या वापराचं किराणा सामान तुम्ही ऑनलाईन कसं घेऊ शकता. इथे मी तुम्हाला डीमार्टच्या साईटवरनं सामान विकत घेऊन प्रत्यक्ष दाखवणार आहे. मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे मे 2020 मध्ये. आत्ता तुम्हाला माहीत असेलच, लॉकडाऊनमुळे बरीचशी दुकानं बंद आहेत, किंवा घरात जर कोणी फक्त सिनियर व्यक्ती राहत असतील तर त्यांची गैरसोय होऊ शकते. म्हणूनच आपण इथे ऑनलाईन किराणा सामान कसं घेता येईल ते बघणार आहोत. परंतु कुठलंही सामान तुम्ही प्रत्यक्ष घ्याल किंवा ऑनलाईन घ्याल, तेव्हा सगळ्या वस्तू, भाज्या, फळं सगळं व्यवस्थित धुवून घ्या. जे जे शक्य ते सामान सगळं धुवूनच मग वापरा, आणि जे सामान धुणं शक्यच नाही अशा वस्तू शक्य असल्यास घरी आणल्यानंतर एखाद्या कोपऱ्यात काही दिवसांसाठी लक्षात ठेवून द्या, 1-2 दिवसांनी नंतर वापरायला. आपण सगळेच योग्य ती काळजी घ्यालच. शक्यतो घरी राहा, सुरक्षित राहा. चला तर मग बघूया डीमार्ट मधनं ऑनलाईन सामान कसं खरेदी करा. सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी अँड्रॉइडवरती इथे प्ले स्टोअर ओपन केलेलं आहे. इथे आपल्याला डीमार्ट रेडी नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, ते सर्च करायचं आहे. इथे डीमार्ट रेडी आलेलं दिसेल, हे सिलेक्ट करा. आता इथनं आपण हे इन्स्टॉल करूया. या ॲप्लिकेशनला खाली तुम्ही स्क्रोल करून बघितलं तर 5.7 MB हे ॲप्लिकेशन आहे. किती स्टार्स आहेत, किती लोकांनी आत्तापर्यंत डाउनलोड केलेलं आहे ते इथे तुम्ही बघू शकता. लोकांचे रिव्ह्यूज इथनं वाचू शकता. आपलं ॲप्लिकेशन इथे आता इन्स्टॉल झालेलं आहे, ते मी इथनं ओपन करते. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला इथे तुमचा पिन कोड टाकायचा आहे. सध्या लॉकडाऊन चालू असल्यामुळे फार लिमिटेड एरियामध्ये डीमार्ट होम डिलिव्हरीचा ऑप्शन देते आहे, त्यामुळे इथे तुम्हाला आधी पिन कोड टाकून चेक करावं लागेल की तुमच्या इथे होम डिलिव्हरीचा ऑप्शन अवेलेबल आहे किंवा नाही. ते इथे माझा पिन कोड टाकल्यावर होम डिलिव्हरीचा ऑप्शन मला आहे असं नोटीस इथे लिहून आलेली होती. आता इथे ह्या ज्या 3 लाईन दिसतात ह्यावरती जाऊन तुम्ही इथे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला आहेत. काही तुमच्या शंका असतील तर इथे जाऊन तुम्ही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्समध्ये सगळं बघू शकता की डीमार्ट रेडी हे काय आहे, कोणकोणती प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहेत, ऑर्डर कसं करू शकता, तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, नंतर तुमच्या पेमेंट कोणकोणत्या मेथड इथे अवेलेबल आहेत, तुमच्या एरियात डीमार्ट डिलिव्हर करतं का, डिलिव्हरीसाठी काही एक्स्ट्रा चार्जेस आहेत का, हे सगळं तुम्ही इथनं चेक करू शकता. तुम्हाला डीमार्टवरनं ऑनलाईन परचेस करण्यासाठी मिनिमम 1000 रुपयाची खरेदी करणं आवश्यक आहे. हे बघा, इथे त्यांनी डिलिव्हरी चार्जेस दिलेले आहेत की मिनिमम 49 डिलिव्हरी चार्जेस लागतील, किंवा तुमच्या टोटल जी काही अमाऊंट असेल, खरेदी किंमत जी असेल त्याच्या 3% विच एवर इज हायर, म्हणजे आयदर 49 रुपये किंवा तुमच्या टोटल अमाऊंटच्या 3%, ह्या 2 पैकी जी कुठली अमाऊंट जास्त असेल तेवढे तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस द्यावे लागते. म्हणजे जर तुम्ही 1000 रुपयाचं सामान घेतलं तर त्याच्यावर 49 रुपये चार्ज लागेल, पण हेच जर 2000चं घेतलं तर 2000 च्या 3% म्हणजे तुम्हाला 60 रुपये ह्याच्यावरती चार्जेस लागतील. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही इकडनं चेक करू शकता. नंतर इथे कॉन्टॅक्टर्स म्हणून त्यांनी नंबर दिलेला आहे, कस्टमर केअरच्या नंबरला तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही तिकडे कॉल करू शकता. आत्ता इथे यांच्या मेन स्क्रीनवर बघाल तर सध्या सगळे ग्रोसरी आयटम्स किंवा घरी रोज लागणारे इसेन्शियल आयटम्स जे आहेत तेच इथे विकतात. जे फ्रिक्वेंटली लोक ज्या वस्तू घेतात त्या तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतील. इथे खाली बघाल तर शॉप बाय कॅटेगरी, इथे वेगवेगळ्या कॅटेगरीज त्यांनी दिलेल्या आहेत. जसं की पर्सनल केअर असेल, साबण वगैरे असेल, होम किचन आहे, पॅकेज्ड फूड आहे, ग्रोसरी आयटम्स आहेत, बिस्किट्स वगैरे आहेत. तुम्हाला हव्या त्या कॅटेगरीनुसार इकडे जाऊन तुम्ही आयटम्स सिलेक्ट करू शकता. जसं की आता मला समजा इथे मीठ हवं आहे, तर मला हवं आहे टाटा नमक. इथे टाटा नमक टाईप करून आपण सर्च करूया. हे इथे टाटाचं 1 किलोचं पॅक मी ॲड टू कार्टवरती टॅप केलेलं आहे. आता इथे ही जी वरती कार्ट दिसते इथे जर चेक कराल, इथे 1 आयटम ॲड झालेला दिसेल. 18 रुपये आत्ता माझ्या कार्टची टोटल किंमत आहे, ठीक आहे. नंतर मला हवा आहे समजा रवा, आपण रवा टाईप करून बघूया, नाही मिळालं तर सुजी टाईप करून बघूया. इथे मी रवा घेणार आहे 1/2 किलो, ॲड टू कार्टवरती टॅप करूया. हे बघा, आता इथे 2 आयटम झालेले दिसतील आणि 41 रुपये टोटल कार्ट प्राईस झालेली आहे. मी इथनं जाऊन काही बिस्किट्स ॲड करणार आहे. ह्या कॅटेगरीमध्ये जाऊन आपण ग्लुकोज बिस्किट, मी हे नाईस बिस्किट ॲड करते आहे. तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज बघून त्यानुसार तुम्ही इथनं सामान ॲड करू शकता. जसं की आता मला समजा साबण घ्यायचा आहे तर मी इथे पर्सनल केअरमध्ये जाऊन इथून तुम्ही हवा तो साबण सिलेक्ट करू शकता. मी आता इथे मला हव्या असलेल्या काही गोष्टी ॲड करून घेते, मग आपण ह्याचं बिलिंग कसं करायचं ते बघूया.
इथे मला जे जे सामान हवं होतं ते मी कार्टमध्ये ॲड केलेलं आहे. इथे तुम्ही बघाल तर ह्यांची एक्सप्रेस डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे, म्हणजे सेम डे डिलिव्हरी डीमार्टवाले करत नाहीत किंवा सध्या तरी करत नाहीत. तर त्या केसमध्ये खराब होईल असं सामान इथे तुम्हाला काही मिळणार नाही, जसं की दूध दही असेल, बाकी डेअरी प्रोडक्ट्स असतील, ब्रेड वगैरे असेल, ह्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार नाहीत. जनरल ग्रोसरी आयटम्स जे जे आहेत, आपण जे किराणा सामान घेतो, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथनं घेऊ शकता. ठीक आहे, आता तुम्हाला हव्या त्या गोष्टी ॲड करून झाल्यानंतर आपण या कार्टवरती टॅप करूयात. ही तुमची कार्ट आहे. इथे टोटल मी 18 वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्याचे 1186 रुपये झालेले आहेत. प्रोसीड टू चेकआउटवरती टॅप करूयात. इथे तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर ते डिटेल्स देऊन तुम्ही इथनं साइन इन करू शकता, किंवा रजिस्टर नाववरती टॅप करून इथे तुम्हाला तुमचं एरिया, नाव, नंबर, ईमेल ॲड्रेस हे सगळं विचारलेलं आहे, ते डिटेल्स देऊन तुम्ही इकडनं रजिस्टर करू शकता. इथे आत्ता मी साइन इन केलेलं आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच रजिस्टर करत असाल तर तुम्हाला एक OTP विचारला जाईल तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी. तो OTP एंटर करून तुम्ही इथे रजिस्टर करू शकता. इथे आपण प्रोसीड टू चेकआउटवरती टॅप करूया. इथे युजुअली 2 डिलिव्हरी मेथड्स असतात. एक सेल्फ पिकअप, म्हणजे त्यांचे काही ठराविक पॉईंट्स आहेत. तुमच्या घराजवळचा जो कुठला पिकअप पॉईंट असेल तिकडे जाऊन तुम्ही तुमचं सामान घेऊ शकता. परंतु सध्या हा जर ऑप्शन बघितलात तुम्ही तर हा डिसेबल्ड आहे लॉकडाऊनमुळे. इथे आपण होम डिलिव्हरीचा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. इथे त्यांनी परत म्हटलेलं आहे की होम डिलिव्हरीसाठी तुम्हाला 1 तर 49 रुपये किंवा तुमच्या टोटल ऑर्डरच्या 3% एवढे चार्जेस लागतील. इथे मी होम डिलिव्हरीचा ऑप्शन सिलेक्ट करते आहे. इथे तुमचा डिलिव्हरी ॲड्रेस द्यायचा आहे आणि डिलिव्हरी टाईम स्लॉट सिलेक्ट करायचा आहे. इथे मी माझा ॲड्रेस दिलेला आहे. आता टॅप टू सिलेक्ट टाईम स्लॉटवरती क्लिक करून इथे कोणता टाईम स्लॉट तुम्हाला अवेलेबल आहे, म्हणजे कोणती वेळ अशी आहे की जेव्हा तुम्हाला डिलिव्हरी मिळू शकेल, ती तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता. आता इकडे बघा, 3 टाईम स्लॉट आहेत. त्याच्यापैकी एक आहे सॅटरडे, शनिवारचा आहे तो अनअवेलेबल आहे. संडेचाही अनअवेलेबल आहे. मंडे सकाळी 7 AM to 9 PM, म्हणजे अजून 3 दिवसांनी ह्याची डिलिव्हरी मिळेल. सगळ्यात पहिला जो अवेलेबल होता तो मी इथे सिलेक्ट केलेला आहे. आता इथे व्ह्यू ऑर्डर समरीवरती टॅप करूया. इथे आपली टोटल अमाऊंट आलेली दिसेल, 1210 रुपये, डिलिव्हरी चार्जेस 49 रुपये. इथे नाव, ॲड्रेस आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण ज्या ज्या घेतलेल्या आहेत त्याची किंमत इथे आलेली दिसेल. प्रोसीड टू मेक पेमेंटवरती टॅप करूया. या स्क्रीनपर्यंत आल्यानंतर इथे त्यांनी म्हटलेले प्लीज कम्प्लीट युअर ऑर्डर इन नेक्स्ट 10 मिनिट्स टू अवॉइड कॅन्सलेशन. 10 मिनिटाच्या आत तुम्हाला ही ऑर्डर कम्प्लीट करायची आहे. इथे जर तुम्ही बघाल पेमेंटसाठी एकच ऑप्शन अवेलेबल आहे, कार्ड किंवा कॅशने पेमेंट करू शकता, बट ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी, म्हणजे जेव्हा ते तुमचं सामान घेऊन येतील त्याच वेळेला तुम्ही एकतर कॅशमध्ये किंवा कार्डने ते त्यांचं एक डिव्हाइस घेऊन येतील, ज्याने ते तुमचं कार्ड रीड करू शकतील आणि तुम्ही कार्ड पेमेंट करू शकता. त्यामुळे जेव्हा डिलिव्हरी तुम्हाला मिळेल तेव्हा एकतर कार्ड किंवा कॅशने पेमेंट करण्याचा हा एकच ऑप्शन इथे आहे, आपण सिलेक्ट करूया. इथे त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही ऑनलाईन इथे 49,500 खरेदी करू शकता. इथे हा कार्ड अँड कॅश ऑन डिलिव्हरी एकच ऑप्शन अवेलेबल आहे, तो मी इथे सिलेक्ट करते. अमाऊंट टू बी पेड 1259. कन्फर्मवरती टॅप करूयात. हे बघा, इथे तुम्हाला आलेलं दिसेल ऑर्डर प्लेस्ड सक्सेसफुली. ऑर्डर नंबर इथे दिलेला आहे, याचा मी एक स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे. हे आता माझ्या अकाउंटमध्ये तर हे डिटेल्स राहतीलच, त्यामुळे हा ऑर्डर नंबर माझ्याकडे राहायला पाहिजे, जेणेकरून उद्या समजा ऑर्डर कंप्लीट नाही आली किंवा मला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम आला तर मी कस्टमर केअरला कॉल करून हा ऑर्डर नंबर देऊन त्याविषयी चौकशी करू शकते. पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही डीमार्टचं ॅप्लिकेशन ओपन कराल तेव्हा इथे राईट साईडला जे 3 डॉट आहेत त्याच्यावरती टॅप करून माय ऑर्डर्समध्ये जाऊन तुमच्या आधीच्या ऑर्डरबद्दल इथे डिटेल्स मिळवू शकता. तर अशा प्रकारे अगदी रोजच्या वापरातलं तुम्हाला लागणारं सामान तुम्ही सहज ऑनलाईन मागवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा. ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याच्या संदर्भात तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ हवे असतील तर तेही मला जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. ई साक्षरचे सगळे व्हिडिओ तसेच बघत राहा आणि डिजिटली साक्षर होत राहा.